साधारण ह्या दोन महिन्यामध्ये दुसऱ्या लाटेमध्ये बऱ्याच मुलांमध्ये वर्ड पॉझिटिव्हची चिन्ह सापडली. त्याप्रमाणे आम्ही टेस्ट करून घेतल्या आणि त्या टेस्टमध्ये 40 ते 50 मुलं पॉझिटिव्ह निघाली ह्या दोन महिन्यामध्ये. त्यातल्या 22 पेशंटला ॲडमिट करण्याची गरज भासली कारण त्यांच्या एक्सरेमध्ये निमोनियाचे चेंजेस होते. त्यातला एक बेबी त्याला फ्लुइड लीक आणि निमोनिया दोन्ही होतं, त्यामुळे तो सिरियस होता. तो पण आता इम्प्रूव्ह झाला आहे आणि बाकीच्या पेशंटला मेडिकल ट्रीटमेंट आम्ही घरीच दिली आणि त्यांना घरी पाठवून 4 दिवसांनी फॉलोअपला बोलवलं. त्यामध्ये कोणी त्यांना पूर्ण सुधारणा आहे आणि त्यांना पुढं काही ते कॉम्प्लिकेशन झाले नाही. परंतु कदाचित तिसरी लाट आली तर जास्त मुलांमध्ये अफेक्ट होण्याची शक्यता आहे असं सगळीकडं बाकीत केलं जातं. ती आली तर आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे, खूप बेडची गरज लागणार आहे आणि खूप डेडिकेटेड ट्रीटमेंट द्यावी लागणार आहे. आपल्या सध्याला किती बेड आहेत? आता आम्ही 15 बेडचं कोविड आयसीयू चालू केलं आहे. प्रत्येक बेडला ऑक्सिजन आहे, 3 व्हेंटिलेटर आहेत, 3-2 बायपॅप आहेत आणि सगळ्या सुविधा तिथं केलेल्या आहेत.